हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मेथी चिकनची रेसिपी, जी खूप टेस्टी तयार होत आहे. त्याचबरोबर ही हेल्दी पण रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण मेथीचाही वापर करणार आहोत आणि थंडीमध्ये ही रेसिपी खूप छान वाटते, तर तुम्ही जरूर बनवा मेथी चिकनची ही मजेदार रेसिपी. तर चला बनवूया टेस्टी मेथी चिकन. तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये आपण टाकूया 3 मोठे चमचे तेल. तेल गरम झाल्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे, 1/2 टीस्पून जिरे आणि 1 स्टारफुल टाकूया. जेव्हा जिरा अशा प्रकारे तडकेल तेव्हा आपण याच्यामध्ये टाकूया कांदा. तर इथे मी घेतलेला आहे 2 मध्यम साईजचे कांदे, बारीक चिरलेले. ते कांदे टाकूया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याला गोल्डन रंग येत नाही. तर इथे मी कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. तर हे बघा, कांद्याला चांगला इथे गोल्डन रंग आलेला आहे. तर हाय फ्लेमवरती मी कांद्याला इथे परतून घेतलं होतं अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून आणि परत 1 मिनिटासाठी परतून घेऊया. याच्याने जो आलं लसणाचा कच्चा वास असतो तोही निघून जाणार. तर हे आलं लसूण पेस्ट टाकूनही परत मी 1 मिनिट हाय फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया टॉमॅटो. तर इथे मी घेतलेलं आहे 2 मध्यम साईजचे टॉमॅटो, बारीक चिरलेले. त्याचबरोबर 3 हिरवी मिरची आणि मिक्स करून घेऊया आणि परत 2 मिनिटासाठी परतून घेऊया. अशाने जो टॉमॅटो आहे तोही थोडे सॉफ्ट होतील. त्यानंतर इथे मी टाकत आहे मीठ चवीनुसार 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/2 टीस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर आणि सर्व मसाले टाकून चांगल्या प्रकारे इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी पण टाकणार आहे, याच्याने आपला मसाला जो आहे तो खाली लागणारही नाही आणि कांदा आणि टोमॅटोही चांगल्या प्रकारे सॉफ्ट होऊन जातील. तर हे थोडंसं पाणी टाकून इथे मी मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर हे बघा, चांगल्या प्रकारे इथे मी लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं ठेवलं होतं. त्यानंतर परत 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती परतून घेतलं होतं. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया चिकन. तर इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे. ते चिकन टाकून आपल्याला इथे चांगल्या प्रकारे चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये आणि 5 मिनिटासाठी आपण इथे परतून घेऊया चिकनला. हाय फ्लेमवरती आपल्याला परतायचं आहे सर्व मसाल्याबरोबर चिकनला. तर हे बघा, चिकनला मी चांगल्या प्रकारे इथे परतून घेतलेलं आहे 5 मिनिटासाठी. थोडं पाणी सुटेल चिकनमधनं, ते पूर्ण पाणी इथे मी ड्राय करून घेतलेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटं तुम्हाला लागतील. हे बघा अशा प्रकारे, याच्याने जो चिकनचा कच्चा वास असतो तोही निघून जातो. म्हणून कधीही तुम्ही जेव्हा चिकन टाकाल तेव्हा चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्या तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया पाणी, कारण चांगल्या प्रकारे आपला चिकन शिजला गेला पाहिजे. तर इथे मी टाकत आहे 1 छोटा ग्लास पाणी आणि मिक्स करून घेऊया. तर हे बघा, पाणी टाकून मी चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण झाकून 10 ते 12 मिनटं मध्यम आचेवरती आपण शिजवून घेऊया. आणि 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा, आपला चिकन जो आहे तो शिजला गेलेला आहे. त्यानंतर थोडं बघा, पाणी ड्राय व्हायचं आहे पण इथे तेलही सुटायला लागलेलं आहे. तर पहिले आपण एकदा हलक्या हाताने इथे मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची. तर इथे मी मोठी जी हिरवी मिरची असते ती घेतलेली आहे, जाड हिरवी मिरची. तुम्हाला ही मार्केटमध्ये भेटेल. याचा टेस्ट या मेथी चिकनमध्ये खूप छान येतो, म्हणून मी इथे जी जाड मिरची असते त्याचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे टाकूया मेथी. तर इथे मी घेतलेली आहे मेथी, ज्याला मी बघा कट नव्हतं केलं, फक्त जे पानं आहेत ती घेतलेली आहे मेथीची. खालची जी दांडी असते ती नाही घेतली आहे, फक्त पानं घेतलेली आहे. तर इथे मी एक छोटी घेतलेली होती मेथीची जुडी,
ते मी टाकलेली आहे साफ करून आणि स्वच्छ धुवून। त्यानंतर मेथी टाकून आपण इथे चांगल्या प्रकारे चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जितपर्यंत आपण हिरवी मिरची आणि मेथी टाकणार तितपर्यंत तेलही चांगल्या प्रकारे खाली सुटला गेलेला होता चिकनमध्ये, तर मेथी टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया। हे बघा इथे मेथी टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण मेथीमधनं थोडं थोडं पाणी रिलीज होणार, त्याच पाण्यामध्ये आपली मेथीही शिजून जाईल आणि थोडंफार जे चिकन शिजवायचं असेल तेही शिजून जातील। तर हे मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे बघा। त्यानंतर परत आपण इथे झाकण झाकून ठेवूया 4 ते 5 मिनिटांसाठी एकदम लो फ्लेमवरती। तर 5 मिनटं मी ठेवलं होतं एकदम लो फ्लेमवरती आणि तुम्ही बघा एकदम चांगला आपला हा मेथी चिकन तयार झालेला आहे। तेलही वरती सुटायला लागलेलं आहे तरी अच्छी आलेली आहे। तर इथं एकदा इथे मिक्स करून घेऊया। तर थंडीमध्ये तुम्हीही बनवा अशाच प्रकारे एकदा ही मेथी चिकनची रेसिपी, सर्वांना खूप आवडेल। आणि नॉर्मली तुम्ही चिकन करी बनवत असाल, एकदा अशा मेथी चिकन करी बनवा, सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि गरमागरम ही रेसिपी सर्व्ह करत आहे। तुम्ही ही खास मेथी चिकनची रेसिपी सर्व्ह करा चपातीबरोबर किंवा पराठाबरोबर किंवा नानबरोबर आणि तुम्ही जिरा राईसबरोबरही सर्व्ह करू शकता। आणि तुम्हाला ही मेथी चिकनची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा। तर गरमागरम इथे बघा मी मेथी चिकन सर्व्ह करून घेतलेलं आहे आणि ही जाड हिरवी मिरची मी वापरलेली आहे याच्यामध्ये, त्याचा टेस्ट खूप छान येतो। चिकन बघा किती चांगल्या प्रकारे आपला शिजला गेलेला आहे आणि जो आपण मेथीची ग्रेव्ही आपली चिकनमध्ये जी तयार झालेली आहे ती अप्रतिम आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर बनवा आणि तुम्हालाही